नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रो. देशातून गेले वर्षभरात सोयाबीनची निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे. आता सोयाबीनची निर्यात दुप्पट झाल्यानंतर आपल्या सोयाबीनचे भाव हे चांगले असायला पाहिजे, पण झालं उलटं. गेले वर्षभर देशात सोयाबीनचे भाव कमीच होते. मग नेमकं कशामुळे घडलं? तसंच सोयाबीन निर्यात नेमकी किती झाली आहे आणि सोयाबीन सोबतच इतर तेलबिया पेंडची निर्यातीची स्थिती काय होती, या सगळ्यांचा आढावा आज आपण या वेळेतून घेणार आहोत. आता तेलबिया पेंड म्हणजे काय हे नव्यानं सांगण्याची गरज नाही, तरी चालता चालता थोडक्यात सांगून जातो की तेलबिया पेंड म्हणजे तेलबियामधून आपण गाळप करून तेल वेगळं काढल्यानंतर जो काही अवशेष शिल्लक राहतो त्याला आपण तेलबिया पेंड म्हणतो. थोडक्यात काय, जर आपण सोयाबीनचं गाळप केलं आणि त्यापासून तेल वेगळं केलं तर आलेला शिल्लक माल हा आपण सोयाबीन म्हणून ओळखतो. आता देशात मागच्या गेल्या वर्षभरात सोयाबीन निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 आर्थिक वर्षात देशातून तब्बल 21,33,000 टन सोयाबीन निर्यात झाल्याचं सॉल्वंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात SEIA सांगितलं आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2022-23 आर्थिक वर्षात देशातून 10,21,000 टन सोयाबीनची निर्यात झाली होती. म्हणजेच काय तर नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात देशातून सोयाबीनची निर्यात जवळपास दुप्पट झाली. पण याचा आपल्या सोयाबीनला आधार मिळाला नाही. त्याचे प्रामुख्याने दोन कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव. आता आपल्याला माहिती आहे की जागतिक बाजारात गेल्या वर्षभरापासून उत्पादन वाढीची चर्चा आहे, त्यामुळं सोयाबीनचे भाव देखील कमी झाले आणि सोयाबीनचे भाव कमी झाल्यामुळं याचा दबाव आपल्या सोयाबीनवर देखील आला. म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव नरमल्याचा थेट दबाव आपल्या सोयाबीनच्या भावावर देखील आला होता. कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एकदा सोयाबीनचे भाव कमी झाले तर त्या तुलनेमध्ये काहीसा चांगला प्रीमियम आपल्याला मिळतो, पण भाव जास्त प्रमाणात वाढून दिले जात नाही आणि त्याचा फटका आपल्याला बसत असतो. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे खाद्यतेल आयातीवरचं शुल्क. आता केंद्र सरकारनं गेल्या 1.5 वर्षामध्ये खाद्यतेल आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी केलं आहे आणि याचाही दबाव आपल्याला आपल्या सोयाबीनच्या भावावर दिसून येतो आहे. त्यामुळं गेल्या वर्षभरात सोयाबीन निर्यात जवळपास दुप्पट झाली असली तरी याचा आधार आपल्या सोयाबीनच्या भावाला आपल्याला अपेक्षित आहे त्या प्रमाणात मिळाला नाही. आता हे होतं आपलं आर्थिक वर्षाचं गणित. पण दुसरीकडं आपलं जे काही सोयाबीनचा हंगाम असतो तो असतो ऑक्टोबर ते सप्टेंबर. म्हणजेच चालू हंगाम हा ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024 असा असेल. मग चालू हंगामामध्ये निर्यात किती झाली तर ऑक्टोबर ते मार्च म्हणजेच ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 म्हणजेच मागच्या महिन्यापर्यंत देशातून तब्बल 1,50,000 टन निर्यात झाल्याचं SEIA म्हटलं आहे. आता आपण गेल्या वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर गेल्या वर्षभरात म्हणजेच 2022-23 आर्थिक वर्षात म्हणजे संपूर्ण वर्षात जेवढी निर्यात झाली होती त्याच्या 1.5 निर्यात आपल्याला पहिल्या 6 महिन्यांमध्ये झालेली दिसून येते आहे. आणि ही निर्यात वाढण्यामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे कमी झालेले भाव. जसं सुरुवातीला आपण चर्चा केली की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव कमी झाल्यानंतर आपल्या सोयाबीनचे भाव देखील कमी झाले होते, त्यामुळे आपल्या शेजारचे जे काही देश आहेत त्याच्यामध्ये बांगलादेश आहे, दक्षिण कोरिया आहे, थायलंड आहे आणि इराण आहे, या देशांनी मोठ्या प्रमाणात भारताकडून सोयाबीनची खरेदी केली होती. हे होतं सोयाबीनचं. आता एकूण तेलबिया पेंडीचं चित्र काय होतं म्हणजे निर्यात कशी झाली ते बघूयात. आता एकूण तेलबिया पेंड्यामध्ये आता आपण सोयाबीनचं पाहिलेलं असेल, त्यासोबतच मोहरी पेंड, शेंगदाणा पेंड, तसंच एरंडी पेंड आणि राईस ब्रान पेंड या पेंडींचा समावेश होतो. म्हणजेच भारतातून या पेंडींची निर्यात होत असते. आता आपण एकूण तेलबिया पेंड निर्यातीचं जर चित्र बघितलं तर 2023-24 आर्थिक वर्षामध्ये 2022-23 आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये तब्बल 13% वाढ झाली होती. पण आपण जर एकूण तेलबिया पेंड निर्यातीचा आढावा घेतला तर फक्त सोयाबीन निर्यात ही वाढलेली दिसून येते. जसं सुरुवातीला सांगितलं की सोयाबीन निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे, परंतु मोहरी पेंड, शेंगदाणा पेंड, राईस ब्रान पेंड आणि एरंडी पेंड या सगळ्या पेंडींची निर्यात ही कमी झाली होती. आपण जर एकूण तेल पेंड निर्यातीचा आढावा घेतला तर भारतानं 2022-23 हंगामामध्ये एकूण तेलबिया पेंडीची निर्यात ही 43,36,000 टन केली होती, पण 23-24 हंगामामध्ये ही निर्यात 48,85,000 टनांपर्यंत पोहोचली होती. म्हणजेच काय तर 22-23 तुलनेमध्ये नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात एकूण तेलबिया पेंडीच्या निर्यातीमध्ये 13% वाढ झाली होती. आता आपण जर राईस ब्रान पेंडीचा जर विचार केला तर सरकारनं या पेंडीच्या निर्यातीवर ऑगस्ट 2023 पासून निर्यातबंदी केलेली आहे, पण त्याआधी भारतातून 1.5 लाख टनांची निर्यात झाली होती. आता निर्यातदार आणि उद्योजक असं सांगतात जर निर्यातबंदी लादली नसती तर राईस ब्रान पेंड निर्यात ही आणखी 3 ते 4 लाख टनांनी जास्त झाली असती, पण निर्यातबंदीमुळं निर्यातीला फटका बसला. आतापर्यंत आपण पाहिलं की देशातून एकूण तेलबिया पेंड निर्यात किती झाली, सोयाबीन निर्यात जवळपास दुप्पट वाढली, पण याचा आधार आपल्या तेलबियांच्या भावाला मिळाला नाही. मग त्यामध्ये सोयाबीन देखील आलं
आता एकूणच या पुढच्या काळामध्ये देखील आता आपल्याकडे तर तेलबिया खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे, त्यात सोयाबीन देखील कमी शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे, पण तरीही पुढच्या काळामध्ये एकूणच सोयाबीन निर्यातीचं चित्र काय राहतं आणि सोयाबीन बाजाराचं चित्र काय राहतं याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.